श्री संत रोहिदास विद्यामंदिरच्या इमारतीमध्ये अज्ञात समाजकंटकांनी दारूच्या बाटल्या फोडल्या होत्या तर शाळेच्या कार्यालयात डिझेल फेकलं होतं या, फेकल या प्रकाराबाबत शाळेचा सुरक्षा रक्षक आणि ठेकेदारावर कागल नगरपालिका प्रशासनानं कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे तर असे प्रकार रोखण्यासाठी शाळांच्या सुरक्षेत वाढ केली जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी पवन म्हात्रे यांनी दिली आहे कागलमधील श्री संत रोहिदास विद्यामंदिरच्या व्हरांड्यात अज्ञात व्यक्तीनं दारूच्या बाटल्या फोडून काचांचा खच टाकला होता शिवाय शाळेतल्या कार्यालयात डिझेल ओतून ते पेटवण्याचा प्रयत्न केला होता सोमवारी सकाळी ही घटना उघडकीस आली त्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापकांनी कागल पोलीस ठाण्यात तक्रार दिली मात्र या शाळेच्या सुरक्षेसाठी सुरक्षा रक्षक असतो तरीही असा प्रकार घडलाच कसा असा प्रश्न स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी पवन मेहत्रे यांना विचारला शाळेतील तो सुरक्षारक्षक आणि ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली नगरपालिकेच्या शाळेत सर्वसामान्य नागरिकांची मुलं शिकतात पण असे प्रकार घडत असतील तर पालकांनी मुलांना शाळेत का पाठवायचं असा सवाल उपस्थित करत मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आलं अखेर नगरपालिकेच्या शाळांच्या सुरक्षेत वाढ केली जाईल असं मुख्याधिकारी मेहत्रे यांनी सांगितलं